लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानं बँकेतील कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागणार आहे. सोलापुरातील सर्वात जुन्या 93 वर्षांच्या लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केला. आर्थिक अडचणीत असलेल्या या बँकेचं पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेत विलिनीकरण करण्याचे प्रयत्न यामुळे थांबले आहेत. दरम्यान लक्ष्मी बँकेचे प्रशासक नागनाथ कंजेरी यांनी याबाबत बोलताना सांगितलं की विलिनीकरण करण्याची सर्व तयारी होती, मात्र अचानक बँकेचा परवाना रद्द झाल्यानं बँक वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. आम्ही गेले 6 महिने 7 महिने मी सोलापूर शहरातील नागरिक एक लोकसेवक असल्यामुळे सदर बँक वाचायला पाहिजे, किमान विलिनीकरण तर व्हायला पाहिजे, जिल्ह्यातील सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, ह्यासाठी एक नैतिकतेने काम करत होतो. आम्ही खूप मोठ्या सहकारातील मोठ्या बँकेशी संपर्क साधून एक DDR असतानाही आम्ही ती भावना मनात न ठेवता बाबा ही बँक कशी वाचेल, ह्यातला रोजगार कसं टिकेल, सहकार कसं वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यातनी आम्हाला पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने प्रतिसाद पण दिला. सोमवारीच मीटिंग झाली होती, त्यांना शेवटचे असेट्स रिअलायझेबल ॲक्च्युअल ते सगळे फाईल वगैरे बघून ते आमचा ठराव होऊन स्कीम तयार होणार होता विलिनीकरणाचा, पण अचानकच ही ऑर्डर येऊन धडकली. दुःख वाटलं मला खूप, कारण तशी इमर्जन्सी किंवा प्रयोजन सध्या तरी नव्हतं. DICGCला त्यांनी जे आम्हाला क्लेमची रक्कम दिलेली आहे ते 5 वर्षात परत करायचे आहेत आम्हाला. दरम्यान लक्ष्मी बँकेचा परवाना रद्द झाल्यानं बँकेचे 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागणार आहे. बँकेचा परवाना रद्द झाला तरी अनेक जण अजूनही पैसे काढण्यासाठी येत आहेत. 2,40,000 आहे ना, 2,40,000 रुपये एवढे भरले मी, मग त्याचे पैसे व्याज आणि माझे पैसे मला मिळाले पाहिजे ना, तसं मला पॅरिस अटक आला, कामाचे टेन्शन, पैसा आणि अडचण, बँक बंद पडली, असं सगळं प्रॉब्लेम झाला. 2 वर्ष भरून संपली मुदत, 1 वर्षाची मुदत मी 2 वर्ष भरलो, परत येऊन गेलो 10-20 तारखेला, परत नंतर चालू झालं. लक्ष्मी बँक बचाव कृती समितीचे निमंत्रक काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रशासनानं चुकीचे कर्ज देणाऱ्या संचालकांवर आणि कर्जदारांवर गुन्हे का दाखल केले नाहीत, तसंच DCC बँक वाचू शकते तर लक्ष्मी बँक का नाही, असा सवाल उपस्थित केला. म्हणजे याचंच उदाहरण जर आपल्याला द्यायचं राहिलं तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा खूप अडचणीमध्ये आलेली होती. म्हणजे लक्ष्मी बँकेच्या मानाने जर आपण आकडेवारीच काढली तर लक्ष्मी बँकेपेक्षा जास्त आर्थिक अडचणी ही DCC बँकेची होती, परंतु कोथमिरे नावाचे प्रशासक त्या ठिकाणी आले आणि मनपूर्वक त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं ती बँक आज कुठेतरी अडचणीतून बाहेर येताना दिसते. परंतु लक्ष्मी बँकेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर 214 कोटी रुपयाची एफड्या होत्या, 190 कोटी रुपयाचं लोन होतं आणि 105 कोटी रुपये फक्त NPA मधलं लोन होतं. जर प्रशासकांनी ठरवलं असतं तर निश्चित पद्धतीनं कुठेतरी ही बँक वाचली असती. मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट सांगायचं आहे की या प्रशासकांना जाणीवपूर्वक बँक बुडवायची होती का, बँक वाचवायची नव्हती का? जर बँक वाचवायचीच होती तर कोथमिरे साहेबांनी ज्या पद्धतीने आदर्श घालून जी बँक डबईला आली होती त्या बँकेच्या 4,000 कोटीपेक्षा जास्त एफड्या होतात, ती बँक वाचवली जाऊ शकते, परंतु एक छोटी असणारी लक्ष्मी बँक ही वाचवली जात नाही. याचाच अर्थ कुठेतरी प्रशासक कम पडले आणि प्रशासकांनी ज्या फोर्सफुली लोकांच्या कर्ज ज्यांना कर्ज दिलं होतं त्यांच्याकडनं रिफंड काढून घेण्यासाठी ज्या पद्धतीने ते कमी पडले, निश्चित पद्धतीनं माझा संपूर्ण आरोप या प्रशासकांवरती आहे. प्रशासकांनी चांगल्या पद्धतीने काम केलं नाही आणि जे काही लोकांनी पैसे आणून दिले, जे काही लोकांनी पैसे भरले ते स्वइच्छेने भरलेले पैसे आहेत, ते काय प्रशासकांचं यात काही श्रेय घेण्यासारखं काम नाही. कारण की आपण जर बघितलं तर आपण ज्या पद्धतीनं या संचालक मंडळांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केलं त्या संचालकावर प्रशासकांनी काय कारवाई केली.